संभाजीनगर मध्ये झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत होती असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। शिंदे फडणवीस सरकार हे काही लोकांना दंगलीसाठी प्रोत्साहन देत आहे असं राऊत म्हणाले, तर संभाजीनगर मधील हिंसाचार पूर्वनियोजित होता असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलाय। गवर्नमेंट स्पॉन्सर्ड दंगे, सरकार बीजेपी के है गुजरात में, फिर भी दंगे होते हैं। हमारी सरकार थी 2.5 साल महाराष्ट्र में, तब दंगे नहीं हुए। महाराष्ट्र में उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे ना, तब भी 2 बार रामनवमी हो गई, तब दंगे नहीं हुए। गुजरात में बीजेपी की सरकार है, यहाँ भी बीजेपी की सरकार है महाराष्ट्र में। आपके ही राज में दंगे क्यों होते हैं? इसलिए कि आप लोग कुछ लोगों को स्पॉन्सर्ड करते हैं दंगों के लिए। काल जी शहरात दंगल झाली ती पूर्वनियोजित होती। मी हे यासाठी ठामपणे सांगतोय की तुम्ही जर CCTV फुटेज तुम्ही पहा, त्या फुटेजमध्ये काही टोळका तोंडाला रुमाल बांधून गाड्या पटवण्याचा प्रयत्न करते पोलिसांच्या, याचा अर्थ काय होतो आहे? बरं, सर्वांच्या तोंडावर रुमाल ॲट अ टाईम, 10 मिनटात लोक घरातून रुमाल बांधून तर येत नाही। म्हणून त्यांनी ते प्लॅन केलं होता, प्लॅन आपल्याला हे करायचंच आहे, हा जो निर्धार त्यांनी केला होता ना, त्याच्यामुळे ही पूर्वनियोजित दंगा त्याला म्हणता येईल।